नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज गणेश उत्सवाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा चला पाहूया शेतकऱ्यांच्या बातम्या नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट असून या दोन दिवस पाऊस पडावा अशी प्रार्थना शेतकरी वर्ग करत आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अग्रिम बी किंवा पंचवीस टक्के या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि सर्व मंडळ या ठिकाणी पात्र झाले आहे याच्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शासनाने एक रुपयात पीक किंवा ही योजना आणली एन डी आर एफच्या रिक्षापेक्षा मदत दिली कमी पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला असला तरीही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कांदा अनुदान मिळवण्यापासून वंचित असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्यात यावा त्यांचे थकित अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे अद्याप काही शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळालेलं नाही तर सरकारनं ना त्यांना कांदा अनुदान द्यावं अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे तुम्ही या पाच विमा कंपन्यांचा पीक विमा काढला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे अठरा सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे खरीप दोन हजार बावीसचा पीक विमा अद्याप मंजूर झालेला आहे तब्बल एकसष्ट कोटी बावन्न लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पै पैसे हे वर्ग होतील